आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती बारवाड गावात मोठं काँग्रेसला भगदाड पडलं आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये 30 पेक्षा अधिक मोठे कार्यकर्ते आज दाखल झाले आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निपाणी विधानसभा मतदारसंघात मोठं राजकारण खवळून वर आलं आहे. विद्यमान आमदार शशिकला जल्ले यांनी तोडफोडीलाही प्रारंभ केला आहे. गेल्या अनेक दिवसात इथं काँग्रेसमध्ये बंडाळी माजली आहे. कोण काँग्रेसचं तिकीट कोणाला मिळणार हे अद्याप निश्चित नसल्यामुळे कार्यकर्त्यांची जी अस्वस्थता पसरली आहे त्या अस्वस्थतेचा परिणाम आज बारवाडमध्ये पाहायला मिळाला. बारवाडमध्ये सगळ्यात मोठे आणि चांगले कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टीच्या गोठात दाखल झाले. अण्णासाहेब जल्ले यांनी त्यांचा प्रवेश आज करून दिला. विशेषतः प्राध्यापक सुभाष जोशी हे भारतीय जनता पार्टीपासून दुखावले गेले आणि त्यांनी मोठा मेळावा साखर कारखान्यावर निपाणी इथे घेतला आणि त्या मेळाव्यानंतर भाजपानं स्थानिक कार्यकर्ते तोडफोडीला प्रारंभ केला. विशेषतः बारवाडमध्ये हे सगळ्यात मोठं चित्र पाहायला मिळालं. काकासाहेब पाटील, उत्तम पाटील या दोघांपैकी कोणाला उमेदवारी मिळणार की ही उमेदवारी कोगनोळीकर यांच्याकडे जाणार हे चित्र पाहावं लागेल. मात्र अद्याप काँग्रेसनं आपला उमेदवार निश्चित केला नसल्यामुळं स्थानिक कार्यकर्त्यांच्यामध्ये जी घालमेल सुरू आहे त्या घालमेलीचा परिणाम आज बहुतांशी बारवाडमध्ये दिसून आला. बारवाड असेल, मांगूर असेल, कुन्नूर असेल, सौदलगा असेल, या सगळ्या भागात ग्रामीण भागामध्ये काँग्रेसचा उमेदवार निश्चित नसल्यामुळं आणि भारतीय जनता पार्टीची विकास कामाची घोडदौड जोरात सुरू असल्यामुळं बहुतांशी काँग्रेसजन आता भाजपमध्ये दाखल होत आहेत. आज बारवाडमध्ये एक मोठा कार्यक्रम झाला. एक प्रमुख जे कार्यकर्ते सगळे गाव हँडल करतील अशा प्रकारचे असे 30 कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये आज त्यांचा प्रवेश झाला. उद्योगपती अण्णासाहेब जल्ले यांनी त्यांना भाजपाचा स्कार्फ घातला आणि भाजप विकासासाठी काम करतंय अशी आशा दाखवून त्यांना आज त्यांनी पक्षात घेतलं. विशेषतः येथे रंगराव शिंद्रे असतील, या मंडळींनी जी भाषणं केली ती काँग्रेसवर टीका करणारी केली. आम्ही गेली 30-35 वर्ष काँग्रेसमध्ये काम करतोय, आपण आजच्यापासून आम्ही सगळे मंडळी काँग्रेसमध्ये आहे, पण काँग्रेसनं तळातल्या कार्यकर्त्याला विश्वासातच घेतलं नाही. विधानसभा निवडणूक तोंडावर आली पण उमेदवार मात्र जाहीर केला जात नाही आणि यापेक्षा वेगळं की नेते संवाद साधत नाहीत, विकास कामाला निधी देत नाहीत, कुठल्या अडचणीकडे पाहत नाहीत, ही गंभीर टीका आज या दृष्टिकोनातून जी पाहायला मिळाली बारवाडला ही सर्रास मतदारसंघामध्ये कमी जास्त प्रमाणावर दिसून येते. आजच्या या समारंभाला पवन पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुमित्रा उगळे, तालुका पंचायत समितीचे सदस्य दादासो नरगट्टे, गुणन गुंदर निर्वाणे, राजेंद्र निवणे, राजेंद्र पाटील, संजय देसाई, अभय निवणे, तिप्पाना निर्वाणे, नंदकुमार शिंद्रे, धोंडीराम चौगले, नितीन कमते, बापूसाहेब पाटील, जमीर मुल्ला, शिवाजी शिर्के, लक्ष्मण चौगले, अण्णासाहेब इतकर, धोंडीराम ड्युटे, बादशाह मुल्ला आणि छत्रे शिंद्रे परिवार व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बारवाडमध्ये उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी बारवाडहून तानाजी बिरनाळे. भाजप सरकार आहे, ज्या ज्या काही आमच्या अडचणी आहेत त्या सर्व अडचणी या आम्ही दूर केलेल्या आहेत, म्हणून आमचा हा भाजप प्रवेश निश्चित झालेला आहे. सत्रे साहेब, आज तुम्ही जवळजवळ 30 कार्यकर्ते काँग्रेसचे निष्ठावंत होता पण आज भाजप प्रवेश केला, याला नेमकं कारण काय? याला नेमकं जे गेली 25 वर्षामध्ये जे भाज काँग्रेसनं आम्हाला जे दिलं नाही ते भाजपनं आमच्या गावाला आणि आमच्या इतर नागरिकांना भरघोस अशी मदत केलेली आहे, त्यामुळं आय काँग्रेसची कार्यप्रणाली आणि भाजपची कार्यप्रणाली आम्ही जवळून पाहिलेली आहे आणि भाजप हे कार्यकर्ते अतिशय चांगले असल्यामुळं आम्ही स्वखुशीनं आणि हिरिरीनं सर्वजण या भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. म्हणजे काँग्रेसच्या नेते मंडळींच्याकडून तुमची जी काही कामं होती ती केली नाही, जनतेकडे दुर्लक्ष झालं असं तुम्हाला वाटतंय का? बऱ्याच अंशी जनतेकडे दुर्लक्ष झालेलं आहे. कामं होत असताना सुद्धा काहींनी कामामध्ये म्हणजे उत्स्फूर्त दाखवलेली नाही. जे गेली 25 वर्ष झालं नाही ते या भाजप सरकारनं आम्हाला 3 वर्षात आमच्या पदरवर टाकलेले, आमच्या गावचा विकास केलेला आहे, त्यामुळं आम्ही भाजपमध्ये सक्रिय प्रवेश केलेला आहे. म्हणजेच चिक्कोडी निपाणी मतदारसंघातील विद्यमान आमदार शशिकला जोल्ले वहिनी सहकारी अण्णासाहेब जोल्ले यांनी जो 25 वर्षामध्ये या भागातला दुर्लक्ष विकास झालेला नव्हता, हा भाग दुर्लक्षित होता, या भागाचा 3.5 ते 4 वर्षामध्ये कोट्यावधी रुपयाचा विकास काम केल्यामुळं या भागातील बरेच काँग्रेस कार्यकर्ते, नाराज काँग्रेस कार्यकर्ते आज या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. आता आणखीन एक तुम्हाला प्रश्न विचारतो, काही दिवसावर या विधानसभेच्या निवडणुका येऊन खेपलेल्या आहेत,
आज तुम्ही भाजप प्रवेश केला, वहिनीच्या विजयासाठी तुम्ही काय कराल? आम्ही आमच्या परीनं आमचे जे खास मित्र आहेत, इष्ट मित्र आहेत, पै पाहुणे गावातील आमचे जे नातलग आहेत, या नातलगांना भाजपलाच म्हणजे वहिनीनाच मतदान करण्यासाठी आम्ही प्रवृत्त करणार आहोत। कारण वहिनीची जी कार्यप्रणाली आहे ती अतिशय चांगली आहे, म्हणून आम्ही आमच्या परीनं एवढं जास्तीत जास्त मतदान करता येईल तेवढं आम्ही प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद साहेब। या भागातील बरेच आज वारवाडचे जुने जनते काँग्रेस कार्यकर्ते काँग्रेसला कंटाळून आज भाजपमध्ये प्रवेश केलेले आहेत, त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणी या कार्यकर्त्यांचा भाजपच्या विजयासाठी या ठिकाणी मोठा वाटा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। धन्यवाद। बारवाडहून